नमस्कार, मी अविनाश थिंगडेलीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी आता कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिराच्या जवळ असणाऱ्या घाटी दरवाजाजवळ उभा आहे. घाटी दरवाजाजवळ असणारी ही हारांची फुलांची लहान लहान दुकानं आहेत. खरं तर मी आता बोलतो आहे तेव्हा रात्रीचे 11:30 वाजलेत. खरं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की 11:30 नंतर फुलाची दुकानं बंद झाल्यानंतरही एका फुलाच्या दुकानाच्या बाहेर अशा पद्धतीनं हार का टांगला असेल. खरं तर मित्रांनो, ह्या हाराला शेवटचा हार असं म्हटलं जातं आणि ही परंपरा कोल्हापुरातील ह्या व्यापाऱ्यांकडून पाठीमागची 50 वर्ष झालं सातत्यानं जोपासली जाते. कोल्हापूरमध्ये जेव्हा रात्री बेरात्री एखाद्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती मयत होईल अशा वेळेला रात्री कुठल्याही पद्धतीमध्ये अशा वेळी रात्री हार उपलब्ध होणं त्या मृत व्यक्तीसाठी सदासजी शक्य असणार नाही. आणि हीच गैरसोय लक्षात घेऊन इथल्या व्यापाऱ्यांनी पाठीमागची 50 वर्षापासून रात्री आपलं दुकान बंद करून जाताना अशा पद्धतीनं हार बाहेर अडकावून जाण्याची परंपरा जोपासली आहे. खरं तर ह्याला शेवटचा हार असं म्हटलं जातं. ह्या व्यापाऱ्यांकडून मृत व्यक्तीसाठी एक श्रद्धांजली, विना मोबदला श्रद्धांजली म्हणून अशा पद्धतीनं एक हार टांगण्याचं काम, हार टांगण्याची प्रथा पाठीमागची 50 वर्ष झालं इथले व्यापारी जोपासत आहेत. खरं तर तुम्हाला सगळ्याशीलाच माहीत आहे की कोल्हापूर म्हटलं की प्रेम आलं, कोल्हापूर म्हटलं की जिवाळा आला. आणि कोल्हापूरकरांच्या प्रेमाचे, जिवाळ्याचे आणि आपुलकीचे अनेक किस्से आपण सगळ्यांनी ऐकले असतील. परंतु कुठेतरी गेली 50 वर्ष झालं अशा पद्धतीनं शेवटचा हार अशा पद्धतीनं कोल्हापूरकरांना उपलब्ध करून ह्या व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा कोल्हापूरकरांचा जिवंतपणे तरी आहेच परंतु शेवटाला देखील अशा पद्धतीनं शेवटचा हार देऊन आपला जिवाळा इथले व्यापारी पाठीमागची 50 वर्ष झालं हा जिवाळा जोपासत आहेत. हे शेवटचा हार किंवा प्रेताचा हार म्हणून समजले जातात. हे रात्री आम्ही दुकान बंद करतेवेळीस हे प्रत्येक दुकानदार, कुणाच्या दुकानात असतं, कुणाला शिल्लक राहिलेले जे हार असतात एक दोन बाहेर अडकून ठेवलेले असतात. आणि हे प्रेताला म्हणून ही कोल्हापूरची एक परंपरा आहे. महालक्ष्मी मंदिर घाटी दरवाजेची एक परंपरा आहे. हे शेवटचा हार प्रेतासाठी म्हणून ना मोबदला ना काही ह्याचं खरं हे काही आपलं किंमत जे काय असेल ते प्रेतासाठी दिलं जातं. किती वर्षापासून आहे ही परंपरा? गेली 50 ते 60 वर्ष परंपरा आहे, अजून पण टिकून आहे. शेवटचा हार म्हणजे काय? शेवटचा हार मी लहानपणापासून बघत होते की बाबा हार अडकायचे आमच्या दुकानाच्या बाहेर. मग आमच्या वडिलांनी आम्ही प्रश्न केला की बाबा हे हार का अडकतात, तर तिने आम्हाला सांगितले रात्री व्यक्ती जर मयत झाला तर दुकान बंद असल्यामुळे हार मिळत नसते. मग त्या एक हार अडकून जायचं, मग ते हार लोक घेऊन जायचे. मग ते आम्ही शेवटच्या हाराची आम्ही कशी त्याची किंमत करत नाही कवा. आत्तापर्यंत जर दुकानात आले शेवटचा हार म्हटलं की आम्ही तोडतेन पिशवी घालून हार देतो आहे. अष्ट्यात्र बसल्यामुळे वडिलांची लोकं आमच्या करत होती. आता आम्हाला कळतेच आम्ही ते प्रश्न टाकल्यापासून आम्ही त्यावेळेपासून आम्ही ती परंपरा चालू ठेवलेली आहे.